वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या त्रासाला कंटाळून हिंगणघाट येथील पोलीस कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी उशिरा घडली। आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव केतन बावनेर असं आहे। पोलीस कर्मचारी केतन बावनेर यांनी रात्री झोपेच्या गोळ्या तसेच एक ग्लास मध्ये थिमेट टाकून विष घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। रात्री 12 सुमारास पत्नीच्या ही गोष्ट लक्षात येताच पत्नीने त्यांना उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले, परंतु प्रकृती गंभीर झाली आणि त्यानंतर त्यांना सेवाग्राम या ठिकाणी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले। सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे। या दरम्यान आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी पॉकेटमध्ये चिठ्ठी आढळली आहे आणि पत्नीने त्यावरून सांगितले आहे की या चिठ्ठीमध्ये त्यांनी वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्यामुळे त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय। पोस्टेड हिंगणघाट ठाणे पंडेवाल साहेबाच्या टॉर्चर व हॅरेसमेंटनी माझ्या नवऱ्यांनी विष काल रात्री 12 दरम्यान विष प्राशन केलं। आता ते सेवाग्राम रुग्णालयामध्ये आहे। काय त्रास होतो? ते टॉर्चर व हॅरेसमेंट, सतत व अश्लील शब्दांनी बोलणं व तू 10 वेळा इथे येऊन माफी मागते व तुझ्या बायकोला पाठवते व असे अश्लील शब्द वापरून व त्यांनी टॉर्चर केलं। जेव्हा मी त्यांना भेटायला गेली तेव्हा त्यांनी मला तिथून ए तू निघून जा चल चुटकी वाजून असं बोलून हाकलून दिलं। सगळ्याच कर्मचाऱ्यांना असं वागणूक होते? पण मला सगळे कर्मचारी, पण माझे मिस्टर खूप टॉर्चर सतत 1 महिन्यापासून टॉर्चर करत होता ह्या गोष्टी आणि काही कारणास्तव त्यांनी पैसे मागितले। पण बोलला 50,000 रुपये जर देशील तर मी तुझं डिफॉल्ट नाही पाठवत मुख्यालयाला आणि 50,000 रुपये नाही देशील तर मी तुझं डिफॉल्ट पाठवून सर इथे वर्धेला। आत्महत्या प्रयत्नाचा नेमका कारणाचा शोध आता पोलीस करत आहेत। पोलीस उपविभागीय अधिकारी भीमराव टेळे याची बाबतीत तपास करत आहेत। न्यूज 15 मराठीसाठी अमोल झाडे, हिंगणघाट, वर्धा। मानव चैतन्य को हिंसा से शांति की ओर ले जाने के लिए 9 से 15 अगस्त तक चलने वाला है वैश्विक ध्यान उत्सव एकम विश्व शांति उत्सव। विश्व शांति के लिए लाखों लोग एक साथ ध्यान करेंगे। शांतिपूर्ण चैतन्य और विश्व शांति में योगदान करने के लिए 7 दिनों के लिए हमारे साथ ऑनलाइन जुड़ें। अधिक जानकारी के लिए संपर्क करें 9121163894।